Hello.
Thank you.
Thank you.
सतही पायावते वारकरी संतांच पंढरीचे वारे आहे माझे घरी आणि कनकरी तीर्थव्रत व्रत एकादशी करीन उपवासी गायीन अहरणीसी मुखिना पवित्र पावन दरबार भगवत सेवेच्या अति उत्साही दालनामध्ये संकीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग बहुत परिचित असणारा अतिशय महत्वपूर्ण असा पंढरपूर क्षेत्राचा महिमा आणि या पंढरपुराबद्दलची एक निवारक करणारा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा तीन चरणाचा महिमा या संबंधानं लिहिला गेलेला हा अति उत्कृष्ट असा स्वरूपाचा अभंग महाराज या अभंगाच्या माध्यमातून म्हणतात पंढरपुराची वारी माझ्या घरी आहे आणि म्हणून मी अनेक इतर कोणतंही तीर्थ करत नाहीये इतर वर्गाचा मी अवलंब करत नाही महाराज पंढरपूर या शब्दानं तीर्थ कळालं पण व्रत कोणतं श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात एकादशी नावाचं व्रत करणार आहे कसं कराल महाराज एकादशी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मी उपवाशी एकादशी करणार म्हणजे महाराज अहरनिशी रात्र आणि दिवस मुखामध्ये नाम गाऊन एकादशी नावाचं व्रत उपवाशी करणार ठीक आहे महाराज पण जे अहरनिशी रात्रंदिवस जे देवाचं नाव मुखात घेणार आहात ते नाव नेमकं कोणतं आहे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ते नाव आहे विठोबाचं हो पण महाराज तेच का घेणार महाराज म्हणतात ते बीज आहे आणि कल्पांतीचं आहे अभंगाचा सरळ अर्थ आहे विठोबा अभंगाकडे उपस्थित आपण सर्व ज्येष्ठ परमार्थ ज्ञान केंद्र बिंदू असणारे सर्व श्रोतृगण मंडळी परमार्थिक क्षेत्रामध्ये वारकरी संप्रदायाची ध्वज पताका आजच्या विश्वभर तेवत राहावी यासाठी अहोरात्र परिश्रम करणारी संप्रदायाची ताईत असणारी सर्व ज्येष्ठ वरिष्ठ टाळकरी वृंद महाराज मंडळी मृदंगाचार्य विधी मास्तर विनयकरी महाराज चोगदार महाराज सांशिष्ठिंगवाले विधिवशिंगवाले अशा सर्वांच्या सेवेकडे वळण्यापूर्वी परिहारतो असा पवित्र पावन नगरी हरिनामाच्या गजरामध्ये आणि सद्गुरूंच्या सेवेमध्ये अति प्रफुल्लित असणाऱ्या आपल्या देवकुरुळी या ग्रामी गेली 25 वर्षापासून अतिशय आनंदाचा सोहळा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा थोर संत विभूती सद्गुरु शिवरामबुवांच्या कृपाशीर्वादानं श्री हरिभक्ती परायण गुरुवर्य विठ्ठल महाराज दिंडेगावकर यांच्या प्रेरणेतून आणि समस्त ग्रामस्थ मंडळींच्या सहकार्यातून गावातील सर्व महाराज मंडळी टाळकरी मंडळी भजनी मंडळी यांच्या संयोजन नियोजन नेतृत्वातून श्री हरिभक्ती परायण भौरव बलभीम गवळी यांच्या व्यासपीठ नेतृत्वानं गावातील सर्व अन्नदाते धनदाते तनदाते मनदाते श्रमदाते अशा सर्व दातृत्वानाच्या दातृत्व शक्तीनं हा आनंददायी असणारा सोहळा आणि या आनंददायी सोहळ्यामध्ये आज आपण सर्वांच्या समोर उभा राहण्यासाठी आपण सर्वांच्या चरणी त्रिवार वंदन करण्यासाठी आणि स्वैकुंठवासी प्रातस्मरणीय थोर विभूती संत सद्गुरु शिवरामबुवा यांची सेवा करण्यासाठी आज तिसरा दिवस पदरी पाडलेला आहे विठ्ठल तदनिमित्त उपस्थित आपण सर्व ज्ञानवृद्ध असणारी संप्रदायामध्ये अगणित अशा स्वरूपाची जी लीला आहे
ती जीवनामध्ये आत्मसात करण्याच्या भूमिकेने जागृत असणारी आपण ज्ञान वृद्ध श्रोतृगण आहात. आमची विशेष रूपाने संप्रदायातल्या थोर विभूती या ठिकाणी उपस्थित आहेत. सेवे भक्ती पराय भजन सम्राट साक्षात कंठामध्ये सरस्वती आहे आणि कंठातली सरस्वती आमच्या त्यांच्या कंठातून आमच्या कानापर्यंत आणि कानातून डायरेक्ट हृदयामध्ये प्रवेश करते असे स्वर सम्राट श्रीहरी भक्ती परायण सुनील महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे तसाच आवाज आहे, अगदी गोड श्रीहरी भक्ती परायण नाव घ्या. पिंटू महाराज आमच्या बरोबर आलेले आमचे श्रेय भक्ती परायण कृष्णा महाराज आहेत, आमचे बापू जातेगावकर आहेत, आमचे हरिओम महाराज आहेत, हार्मोनियम साठी बापूरावजी गोपणे आहेत आणि मृदंगासाठी महाराष्ट्रातील ख्यात कीर्त नाव मृदंग सम्राट श्रीहरी भक्ती परायण कृष्णा महाराज म्हणजेच एकावर एक कृष्णा आज फ्री आहे. तसं गावकरी इथं म्हणायला मी फ्री म्हटलोय पण पाकिटात फ्री नको. अशी सर्व ज्ञानवान मंडळी आहात, गावातील उच्च पदस्थ असणारी ज्ञानवान मंडळी या ठिकाणी आहेत. आपल्या गावचे विद्यमान सरपंच सन्माननीय श्री जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांनी आमच्यासाठी ही पुष्पवृष्टी केली, हाराचं नियोजन केलं. आपल्या गावचे ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय श्री विजयरावजी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपण सर्व ज्ञानवान गावकरी मंडळी आहात. त्याचप्रमाणे शिक्षण संस्थेमध्ये आपल्या या संस्कृतीचा स्वाभिमान वाढवण्यासाठी आणि ही संस्कृती ओ महाराज विश्वभर तेवत राहावी अशी ही ज्ञानोपाराय तुकोपारायांची परंपरा सर्व ज्ञात व्हावी अशी सुसंस्कारानं प्रेरित होऊन ही देखील आज या ठिकाणी उपस्थित आहेत. तरुण मंडळी सर्व टाळ घेऊन उपस्थित आहेत. ओ अशा सर्व मंडळींमध्ये ओ विशेषत्वे करून दोन्हीही चोपदार मंडळी या ठिकाणी अतिशय छान पैकी महाराज श्रीहरी भक्ती परायण समाधान वा नावात समाधान आमचा जीव पण समाधानात पोहोचला म्हणायचा. हो श्रीहरी भक्ती परायण राम आज काय गाठी पडल्या आणि असा हा सोहळा आपण सर्वजण मिळून संपादित करतोय. आपल्या सर्व या अतिशय आनंददायी सद्गुरु सेवेच्या रौप्य महोत्सवाच्या 25व्या वर्षामध्ये आज तुम्हा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होण्यासाठी माझ्या परम भाग्यानं म्हणायला हरकत नाही तुमच्या समोर उभा राहण्यासाठी श्रीसाष्टांग दंडवत सद्गुरु शिवराम बुवांच्या चरणी करण्यासाठी निश्चितच आजचा माझा तिसरा दिवस जीवनातलं 43 वर्ष पावन अशा स्वरूपाचं मी मानतो. आणि छान पैकी इथलं कीर्तन झाल्यानंतर देखील पुन्हा आपल्याला ते श्रवण करण्यासाठी ते पाहण्यासाठी ज्यांची अत्यंत असे धर्मप्रसार छानशी ज्यांच्याकडे व्हिडिओ शूटिंग चाललेली आहे. तुम्ही व्हिडिओ शूटिंग वाले की चॅनलवाले? चॅनलवाले नाव भक्तीनाथ भक्तीनाद चॅनल वा छान. ओ महाराज नावात भक्ती आहे आणि या भक्तीचा नाद ओ देव कुरुळी पासून ओ महाराज विश्वभर पोहोचणार आहे.
उत्कृष्ट अशी साऊंडची आहे, छान साऊंडची स्टीम, फक्त उलसट आवाज वाजवा, थोडा वाजवा. तुम्ही आवाज संस्काराच्या भूमिकेत तुमच्या
याम देवाला Thank you.
चांगले झालं बाबा. हो आता मोकळ्या मनाने गेला, कुठंही जीव गुंतला नाही. पण कधी कधी काय होत, दहाव्याला 10 वाजून गेल्या तरी कावळा येत नाही, 10 11 झाल्या तरी कावळा येत नाही. Yeah.
तरी स्वतःने चलत नाही त्याच्याशिवाय आला कावळा पण कावळा ले बिलिंग ले कावळा बिलिंग दोन कावळा परवडला इतका कावळा बिलिंग आला आणि पिंडाला प्रदक्षिणा घालायला यानी कानी चे पापानी जन्मांतरी चे कृतानी चे तानी तानी विनश्यंती प्रदक्षिणं पदे पदे धनी लुटांगण वंदी काय कुठ नाही आलाय तर पटकन शिवावर निघून जावं प्रदक्षिणात का घालायला ते म्हणला त्याची प्रदक्षिणा तशी बंद व्हायची नाही म्हणले मग शिंपडा थोडी काय गोमूत्राची बाटली हो शेवटा शिव झाली होती अरे काय तुम्हाला कळतय रे आणि खोट सांगत नाही शिंपडल्या शिंपडल्या कावळा काय शिंपडल्या शिंपडल्या कावळा थांबला प्रदक्षिणा बंद झाली आणि असा कावळा ताट उभा राहिला असा तराट डोळे फिरे लाल असे डोळे वटारलेले त्यांनी असा ताट मानेने बघायचा असा एक जण म्हणला अरे बाबा याचा ताटवा घालवायचा मग दुसरा म्हणाला ताटवा घालवायसाठी एकच काम करावं लागतंय म्हणले काय हो शंभरची नोट पिंडावर ठेवावी लागते म्हणले आता शंभरच्या नोटच कावळ्याच्या ताटव्याच काय म्हणला याने आयुष्यात घेतल्याशिवाय कोणाचंही काम केलं आणि मग शंभरची पिंडावर ठेवली आणि कावळ्याची ताट वान लूज झाली चोच खाली केली आणि शंभरचीच महाराज चोच धरली उडून गेला आणि पिंड तसाच ठेवला इतका जीव गुतून मरत असते दिवस कुठून म्हणून मी म्हटलो मरताना इच्छा तृप्तीत मरायचं जीवन जगणारी ही साधू बनतात ना ह्या दोनच भूमिकेवर जगताना उद्दिष्ट आहे देव आणि जाताना महाराज इच्छाच नाही आहे ओ अशी इच्छा मारून मरणारी महाराज ही मंडळी आहे आणि म्हणून जीवनाचा प्रवास हा त्यांना कळाला आणि ज्याला कळाला त्याच जीवन धन्य आहे आणि आजच्या काळामध्ये कळणं खूप गरजेचं आहे कळलं पाहिजे आपल्याला नक्की कळालंच पाहिजे खरंच कळलं कळावंच लागते कुठं लांबणं सुरू करण्यापेक्षा मुलं जवळ सुरू करावं ते शब्द कसं कळायचं कळत नाही असं कोणी नाही आहे जगा हो महाराज विचार केला तर मला कळत नाही असं म्हणणारा तुम्हाला कोणी शोधून सापडणार नाही या भूतला कळत नाही असं म्हणणारा तुम्हाला कुठेही हुडकायला गेला तरी सापडणार नाहीये ओ कळत नाही म्हणणारा लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्याला कळत तुला कळत का कळत नाही कळत त्याला कळत म्हणजे सगळ्यालाच कळत यात हे मात्र शंका नाही ओ कळत आहे सगळ्या I am
मग येल्याच्या इस्पितळामध्ये भरती केला. सगळ्या गावाच्या ठराव संमतीने येळ्याच्या इस्पितळात गेला. तिथं त्यांना ठेवलं आणि तिथं ठेवल्यानंतर तिथला पहिला वेळा म्हणजे तो त्यात मीच समजा तो त्याला भरला आणि तो त्याला म्हणाला तू इथं ब्लॉकच्या
अली कडो जोडतो आणि वळण घेऊन ब्लॉकच्या पुढे जोडतो असं शिरेल करतो शिरेचं वळण डॉक्टर की पेशंटला समाधान मिळतो याला म्हणतात वळण तस विषयापासून परब्रह्मापर्यंत घेतलेलं वळण हे महाराज जीवन सुदृढ बनवतं साधू बनवतो या जगातला महाराज प्रतिष्ठित व्यक्ती बनवतो म्हणून वळणाला खूप मोठी किंमत आहे मग हे वळायचं कधी विठ्ठल आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी दिरंगाईनं चालत नाहीत या दोन्ही गोष्टीला लगबगीनच कामाला लागावं लागतं प्रपंच ही महाराज 75व्या वर्षी करेल म्हणून होत नाही 75व्या वर्षी प्रपंच होत नाही 75व्या वर्षी फुके पंचाहत्तरीला महाराज काय नाहीये प्रपंच नाहीये आणि परमार्थ तुम्ही म्हणाल पंचाहत्तरीत करील तर तोही घडणार नाहीये म्हणून प्रपंच ही आणि परमार्थ ही हा तिरंगाईचा विषय नाही तर लवकरात लवकर परमार्थालाही आणि लवकरात लवकर प्रपंचालाही कारण प्रपंचात अर्थ पैसा कमवायचा आहे आणि हा अर्थ मिळवण्यासाठी वेळ महाराज साठीच्या पुढची नाही आहे तर लवकरात लवकर प्रपंचाला लागावं लागतंय आणि परमार्थ करायचा तर परमार्थासाठी देखील लवकरात लवकरच लागावं लागतं तुम्ही निरीक्षण करा माझ्या महाराज या साधू संत मंडळीच एकच नाव सांगतो तुम्हाला विश्व माऊली ज्ञानोबा राय जगाच्या कल्याणाची काळजी वाहणार व्यक्तिमत्व अवघाची संसार सुखाचा करीन हे विश्वची माझे घर अशा पद्धतीचा विश्व माऊली या संबंधाचा संदेश ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्या अंतकरणात विराजमान होतो असं एक नेतृत्व की जे भारताची संस्कृती ज्या गीता या ग्रंथामुळे महाराज जगात प्रसिद्ध आहे या ग्रंथावरती ब्रह्मानंद लहर प्रगट करण्याचं कार्य महाराज माऊलींनी केलं आणि विश्व माऊली महिला मंडळी हात वर करा किती जणांच्या घरी ज्ञानेश्वरी प्रत्येकाच्या घरात उद्या का असावी ज्ञानेश्वरी बस खरी करा ज्ञानेश्वरी का असावी याचे दोनच मुद्दे सांगतो तुम्हाला ज्ञानेश्वरी हा विश्वविख्यात ग्रंथ याच्यातला पहिला मुद्दा आहे ज्ञानेश्वरी शिकण्यासाठी लोक आता पाश्चात्य संस्कृती सोडून माझ्या महाराष्ट्रातल्या पवित्र असणाऱ्या आळंदी या तीर्थक्षेत्री येऊ लागली आणि मराठी शिकू लागली आणि ज्ञानेश्वरीचं अध्ययन करू लागली म्हणून ज्ञानेश्वरी घरी असावी याचा दुसरा मुद्दा महाराज ज्ञानेश्वरी ही मराठीत आहे आणि महाराष्ट्राची भाषा ही मराठी आहे आणि मराठीचा स्वाभिमान म्हणून ज्ञानेश्वरी प्रत्येकाच्या घरात पाहिजे महाराज म्हणतात माझा मराठाची गोड कौतुके परी अमृताते ही पैजा जिंके महाराज म्हणतात ये मराठीची नगरी बहुविद्येचा सुकाळ करी म्हणून ज्ञानेश्वरी घरात पोचली पाहिजे मराठीचा स्वाभिमान चला याच्या पुढ ही ज्ञानेश्वरी मराठीच्या स्वाभिमानानं घरात असावी याचा दुसरा पैलू सांगतो ज्ञानेश्वरीनं प्रपंच होतो म्हणून ज्ञानेश्वरी घरात असावी तुम्ही म्हणाल प्रपंच कसा होतो ज्ञानेश्वरीनं
एक ब्रह्मचारी ज्ञानेश्वरी येतो आणि त्या ब्रह्मचार्याने लिहिलेल्या ज्ञानेश्वरीवर विश्वाचा प्रपंच चालतो इतकी महाराज ख्यातनाम ज्ञानेश्वरी आहे. प्रपंच चालवणारी कसा चालवते हो एकदम प्रपंचातच सांगतो. ज्ञानेश्वरी या ग्रंथावर PhD होते आज डॉक्टरेट होते. PhD झाल्यानंतर तो कोणत्याही कॉलेजला प्राध्यापक म्हणून लागू शकतो आणि प्राध्यापक हा कमीत कमी 80,000 पगारीचा महिना मालक आहे. आता तर प्रपंच लक्षात कोणी लिहिली ज्ञानेश्वरी ब्रह्मचारी कितव्या वयात लिहिली 16 व्या. हो परिणाम काय विश्वाचा प्रपंच करायला तक वापरली गेली. हो आता कोण PhD करणार आणि कोण इतकी वाचणार याच्यात थोडक्यात सांगतो. एकच ओमी ओम नमोजी वेद प्रती एवढी एकच ओवी आणि एका ओवीच एक तासाच विश्लेषण म्हणजे काय प्रवचन. असं हे प्रवचन केलं की एक तासाच प्रवचन सप्ताहामध्ये केलं की सप्ताह संयोजक मंडळी सहज सहज 1,000 रुपये नारळ देतात. कळाला प्रपंच. मी तुम्हाला 3 ओव्या सांगितल्या आणि तिन्ही अर्ध्यात सांगितल्या. 3 ओव्या सांगितल्या तिन्ही अर्ध्यात सांगितल्या तरी सुद्धा कीर्तन झाल्यानंतर 11 वाजता मला संयोजक मंडळी 50,000 नारळ देणार आहे. नका टेन्शन मधील आपला धर्म मुद्दा सांगायचा आहे. प्रपंच करून देते ज्ञानेश्वरी. चला पुढे आता परमार्थाकडे. परमार्थ करून देते ज्ञानेश्वरी. एका ज्ञान होय ज्ञानाची आणि ही ज्ञानेश्वरी सोहळ्यावरची म्हणजे थोडस अलीकडे
काय 16व्या वर्षाची किमय आहे तुम्ही बघा आणि इथं 16व वर्ष आजही पाहायला मिळते यांच्याकडे पाहिलं की 16व्या वर्षाची किमय लक्षात येते आणि आजचं 16व वर्ष म्हणतंय 16व राजाकडे पाहिलं की 16व्या वर्षाचा हेवा वाटत आणि आजचं 16व वर्ष जन्म काय 16व वर्ष महाराज शपथ घेतो राजा रक्त सांगतोय पिंडीवर ओ 16व्या वर्षी शपथ घेतोय कोणासाठी आहे तुमच्या आमच्यासाठी आहे ओ धर्म मंडप दिसतोय आज राजाची देण आहे महाराज 16व्या वर्षी शपथ घेतली म्हणून ओ आज 16व वर्ष ही रक्त सांगताय आणि राजाने ही 16व्या वर्षी रक्त सांगलंय फक्त महाराज रक्त सांगण्यात फरक आहे राजाने 16व्या वर्षी रक्त सांगलं तर जगाचा इतिहास बदलवण्यासाठी महाराज ओ आणि आज रक्त सांगताय महाराज 16व्या वर्षी फक्त आणि फक्त आई लव्ह यू साठी असायची गोष्ट नाहीये शोकांतिका याची सगळ्यात मोठी ओ सगळ्यात मोठी शोकांतिका बाहेर निघलं पाहिजे महाराज आपण कुठं चाललोय हे कळालं पाहिजे आपल्याला आपण काय करतोय हे जाणवलं पाहिजे आपल्याला अहो ज्याचा हेवा ज्या संस्कृतीचा हेवा अख्खं विश्व करत आहे त्या संस्कृतीमध्ये या गोष्टी घडणं म्हणजे संस्कृतीवरती महाराज आलेली कुराड आहे ओ ही महाराज बाजूला काढण्याचं काम तुमच्या आमच्या हातात आहे आणि म्हणून 16व्या वर्षामध्ये महाराज इतिहास रचला जातो आणि आजचं 16व वर्ष बर्बाद होण्यासाठी तयार आहे ओ म्हणून सांगतो 16व्या वर्षाची किंमत ओ महाराज म्हणून मी म्हटलो ना परमार्थ असू द्या अथवा प्रपंच असू द्या वयाला महाराज काटबंधन नाहीये लवकरात लवकर प्रवेश होणं गरजेचं आहे म्हणून तर परमार्थामध्ये सुद्धा म्हटलं जातं
पंढरीची वारी आहे माझी घरी अनेक नकरी तीर्थ उरत. महाराज म्हणतात पंढरपूरच्या वारीकडे मी वळाले. का वळाले? महाराज म्हणतात की माझ्या घरी अगोदरच मिळाली आणि ती वारशानं सगळी असल्यामुळे मग मी तीच स्वीकारली. उग बाकीचा कुटाणा करत बसण्यापेक्षा जे बापदाताच आहे तेच आपलं चालवायला लागलो. ते नवीन कुटाण्यामध्ये हो जे आहे मिळालंय जे घरी आहे माझ्या वडिलाची मिराशी गाडी तीच मी आपलं पुढं चालवण्याचा अट्टहास या ठिकाणी केला. वेगळं काही करावं असं वाटलं नाही आणि जरी वेगळं करायचा विचार केला असता पण महाराज याच्यासारखं वेगळं काही दुसरं भेटत नाही हेही लक्षात आलंय. पंढरपुरासारखं दुसरं काहीच नाही. पंढरपुरासारखं दुसरं काही नाही. नुसत्या पंढरपूर नावात खूप ताकद आहे असं म्हटलं जातं. पंढरपूरची जर वारी आली ना आपल्याला जर पंढरपुराकडे जायची आस लागली वाटतं आपल्याला पंढरपूरला जायचंय वारीला तळमळ असते अंतकरणात. मग हे महाराज वारीजवळ आली वारीजवळ आली वारकरी तयारीला लागतो कृष्णा. वाटतं त्याला आता उद्या वारीत मिसळावं. सगळी तयारी चाललेली असते ती गपची बघत असते. आणि मग निघायच्या दिवशी म्हणत जाऊ का तिच्यावरी काय तुझा बाप काही आपण निघालं ती म्हणते तुम्ही बसा इथं मी अर्ध्या तिकटात येते आणि तुम्हाला बी घेऊन येते जिलबी. तुम्ही इथंच बसा मी अर्ध्या तिकटात महागारी येते तुम्ही तोवर भांडी घासा तिथं विम बार ठेवलंय भांडी तिथे मस्तपैकी घासा. जमलं तर कांदा पिंदा चिरून ठेवा लसूण बी थोडा नकला आणि मग म्हणतात काय करा तुम्ही जमलं तर फोडणी बी टाका मी काळी पिशवी आणते. ५० टक्के होता आधी आता अजून येतील ५० टक्के म्हणजे माणसाचा अवघड काम नाही ना की ना स्टँड वर जाऊ दिलं घरीच बसायचं तुकोबारांची गाथा उघडायची गाथ्यातलं पंढरपूर वाचायचं तिथंच पंढरपूर इतके पंढरपूर नावात ताकद आहे. चला पुढे महाराज पंढरपूरलाच का जायचं तर पंढरपूर सोडून दुसरीकडे जे पाहायला मिळत नाही ते सगळं पंढरपुरात आहे आणि जे पंढरपुरात आहे ते सगळंच्या सगळं महाराज बाकीकडे कुठंच मिळत नाही. उलट असं म्हणता येईल सगळंच्या सगळं जे बाहेरच आहे तेही पंढरपुरातच येत आहे म्हणून मला आता अनेक न तरी तीर्थ उदाहरणासाठी पंढरपूरलाच का जायचं बाकीची तीर्थ का करायची नाही. महाराज तुम्ही तीर्थ केली नाहीत का बाकीची? महाराज म्हणतात मी केली नाहीत असं म्हटलोच नाही. मी तीर्थ केली आहेत बाकीची उदंड पाहिले उदंड ऐकले मी केली नाही उदंड तीर्थ केली आहेत मी. मग महाराज
आता का तर महाराज म्हणतात इतकी तीर्थंकरांनी पंढरपूर केलं की आता मात्र तुलनेमध्ये पंढरपूर श्रेष्ठ वाटायला लागलं, इतरांमध्ये कनिष्ठता निर्माण झाली आणि म्हणून आता पंढरपूर सोडून दुसरं काही करायचं नाही. काशी तीर्थ यात्रा तीर्थ सर्वांना माहिती आहे, जरी सगळी गेलेली नसली तरी माहीत सगळ्याला आहे. काशी तीर्थातला पंढरपुरातला भेद सांगतो फक्त, म्हणजे लक्षात येईल की पंढरपूर सोडून दुसरीकडे का जायचं नाही. काशी मोक्ष द्यायला तयार आहे, मोक्ष देऊन उदार काशी होईल, पण महाराज मुद्दा असा आहे मरावं लागतंय तिथं, तर काशी मोक्ष देते हे सगळ्यांना माहिती. ज्यांना काशीला जायचंय ना, काशीला जर महाराज मोक्ष मिळवण्यासाठी जायचं असेल तर इथनच 5 लिटर घेऊन जायचं. पाणी पाण्यात बदल होईल ना, सर्दी वगैरे होती म्हणून सांगितलं. ज्याला काशीला मोक्षासाठी जायचं त्याने पुन्हा महागडी गावाकडे यायचं, आणि ज्याला उभं जाऊन यायचंय पिकनिक, मग जायचं आणि मस्त पैकी महागारी यायचं. फक्त महागारी आल्यावर रुबाब मारायचा नाही, मी खात नाही, मला येगळं करा, म्हणजे का तर मी काशी केली. तू जर इथं येऊन रुबाब मारला तर तू काशीच केली. मग रुबाब मार काय लक्षात ठेवा, कोण कोण जाते कोण कोण आले रुबाब मारायचं. फोन करते काशी. पहिला मुद्दा मरावं लागतंय काशीला तर मोक्ष देते. चला पंढरपुराकडे आला, पंढरपुराला तुम्ही आम्ही गेलो, गेलात पंढरपूरला तुम्ही बघ, तुम्ही गेलात शिवराज दादा गेला पंढरपूर, दोघं उभारले तुम्ही गेलात पंढरपूरला, नक्की तिकडे उपाडण्यावर पंढरपूरला गेलेच सगळे. मला सांगा आता सरपंच साहेब, पंढरपूरला गेलो आपण, पंढरपुरानं मर म्हणून सांगितलं गाव, म्हणलं गाव पंढरपूर, तू आलाय पंढरपूरला तर मर म्हटलं का पंढरपूर असं कोणाला आहे का कोणी म्हटलंय पंढरपूर. पाय मावशी हात लावले काय टेन्शन घ्यायचं, घर सगळे सोडून द्यायचं नाही, सगळ्याच्या घरी तीच कुटाणा चाललाय, काय नाव का नाही काहीच नाही. उगम लोकात म्हणायचं माझी सोन हा मिस्किला चहा करून देत नाही.
कोणाच वर म्हटलं नाही आणि इथून पुढे वर म्हणणार नाहीये ओ उलट पंढरपूर म्हणताय तू बनू नको जिवंत राहा आणि मी सांगतोय तेवढं काम कर ओ काय करायचं तू फक्त माझ्याकडे येत राहा कसा माझा तू वारकरी हो आणि वारकरी होऊन पंढरपूरला ये तसं जायचं मी म्हणलं तू सांगशील तसं जायचं ते म्हणलं मग तुझी गाडी घेती
मी म्हटलं गाडी माझी पण डिझेल तुझी परवडत नाही आता. ते म्हणलं नाही जमायचं. मी म्हटलं मग महाराष्ट्र शासनाने महामंडळाने जाऊ आपलं तुझं तिकीट काढ मी माझं काढ. गेलो आम्ही दगडी पुलापाशी आलो कंडक्टरला फोन गेलो म्हणलं द्या सिंगल. उतरलो खाली आम्ही मग चंद्रभागेत गेलो वाळवंटामध्ये गेलो पांडुरंगाला हात जोडला कुंडलिकाला हात जोडला चंद्रभागेला हात जोडला अंगाभोवती प्रदक्षिणा घातली आणि कपडे काढायला लागले आणि ती माझ्याकडे टाका मका बघायला लागली. काय बघतो तू मला तुझं काय चाललंय घर महाराज. मी म्हणलं पंढरपुरात आलोय आता कपडे काढायचे ना आंघोळ करायची. मी म्हणलं आंघोळ. मी म्हणलं मग कशाला आलोय आपण. आपण आलोय तिथं चंद्रभागे स्नान चल काढ कपडे म्हणलं नाही जमायचं म्हणला. मग म्हणलं आपण काय चंद्रभागेत आंघोळीला गेलेल्याचे कपडे हाणायला आलोय का काढ कपडेच. ते म्हणलं नाही रे जमायचं महाराज मला गार पाणी. हो सर्दी होईल रे. ते म्हणलं नाही होत. तो म्हणला सर्दीच नाही. हो खोकला सुद्धा येईल रे. म्हणलं नाही येणार रे. नाही नाही म्हणला सर्दी खोकला एकत्र म्हणलं की ताप सुद्धा येईल रे. म्हणलं नाही रे येत. नाही नाही म्हणला डॉक्टर जर टेस्टच करा म्हणला तर टायफॉइडची कोरोना गेला काळजी करू नको. म्हणला पण नकोच. मी म्हटलं काम कर आंघोळ नाही करायची तर पाय तरी धो. तो म्हणला आजपर्यंत पायाला गार पाणी आपण लावलं. मी म्हणलं मला काय माहिती तू इतका जहागीरदार आहे आलो तुझ्या. त्याला म्हटलं मग एक काम करशील काय सांग महाराज. म्हणलं जा तू पुलावर उभा राहा. तो म्हणला कोणत्या पुलावर. मी म्हटलं दगडी पुलावर उभा राहा वर जाण्यापेक्षा. दोन पुल आहेत ना आता दगडी पुल मोठा काँक्रीटचा. हो तो म्हणला तू म्हणतोय महाराज दगडी पुलावर उभा राहा. मी म्हटलं म्हणतोय तर राहा उभा वर जाण्यापेक्षा. दगडी पूल म्हणला ढासळायला परवाचा नाही. मी म्हणलं तू कोसळल्याशिवाय ती ढासळत नाही. तू जाणं गरजेचं आहे आणि अजून लिहून घ्या तुम्ही दगडी पूल तसाच राहील पण काँक्रीटचा आधी पडत लिहून घ्या तुम्ही. हो काँक्रीटचा कारण दगडी पुलाचं टेंडर झालं नाही आणि काँक्रीटचं महाराज टक्केवारी शिवाय टेंडर झालं नाही. त्यांनी काय आपल्या दिली नाही वज काय करायचं. पुलावर उभा राहिले काय करू रे. दिसतय का तुला. दिसतय. मग जिथं माझी चंद्र भागा चंद्राकार आहे तेवढी तू डोळ्यानं बघ काय होईल. सकळ ही तीर्थी घडती एक वेळा चंद्र भागा डोळा देखलिया इतकी सोपी पंढरी आहे म्हणून अनेक न कधी तीर्थ. ओ महाराज तीर्थ काळाला पण व्रत कोणतं व्रत एकादशी तरी न उपवासी गायीन अहरणीशी मुख्य नाम पिंपी पिंपी चालू झाली. ओ एकादशी नावाचं व्रत मी करीन. ओ मग कसं करीन महाराज म्हणतात उपवाशी. म्हणजे कसं महाराज म्हणतात अहरनिशी मुखामध्ये नाम गाऊन मी व्रत एकादशी नावाचं साजर करीन. एकादशी व्रत माहिती आहे सगळ्याला मावशी. एकादशी उद्या जर असेल तर आपण काय करायला पाहिजे. उद्या पंढरपूरला जाऊ असं निवेदन व्हायला पाहिजे. नाही पंढरपूरला जाण्यात आलं तर आपण ठरवायला पाहिजे उद्या एकादशी आहे मग आपण पांडुरंगाचा आपल्या गावातले अभिषेक करू. अभिषेक झाल्यानंतर मग आपण थोडीशी दोन पाठ उठू. हो हे मनात आलं पाहिजे. हो पण महाराज ते मनात न येता हो आपल्याकडं एकच होतं. उद्या पण एकादशी म्हणता मावशी पहिली शाबुदाण्याच्या डब्याकडे जाते. संपला पुन्हा भगरी इकडे पळती बया ही बी संपली. पुन्हा येते महाराज शेंगदाण्याकडं. हा याला बी संपायचं होतं काय. हो आणि सगळं संपलं मग ही यादी करती आणि मालकापाशी चिठ्ठी पैसे पिशवी देती आणि मग ते निघालं बाजारला. कुठं तिने लावलंय बाजार. एकादशी आपली उद्या म्हणता आज फक्त पोटाच्या एकादशीचा विचार अन्यथा दुसऱ्या एकादशीचा. एकादशी आपली म्हणजे काय. फॉर अ चेंज बदलाती एकादशी. फक्त खाण्यातला बदल आहे काय आपली एकादशी. येऊन या तुम्ही महाराज. एकादशी आपली कशी आहे. ओ बा ज्वारीची भाकरी खायच्या ऐवजी भगरीची भाकरी खायची एकादशी आहे. आहेच काय आपल्या एकादशी मध्ये. ओ महाराज गड्याचा लाडू खायच्या ऐवजी राजगिऱ्याचा शेंगदाण्याचा टच्चून खायचा एकादशी आहे. आहेच काय एकादशी मध्ये आपल्या. साडीच्या भाताची खिचडी खाण्याच्या ऐवजी साबुदाण्याची खिचडी खाणं एकादशी आहे. आहेच काय एकादशीत आपल्या. वांग्याच्या भाजीच्या ऐवजी बटाट टचून खाणे याला एकादशी. आणि इतकं बटाट एकादशीला.
खिचडी बटाट्याची बकरीत बटाट आमटीत बटाट चिप्स बटाट्याचा एक मावशी आली माझ्यापाशी प्लेट आणली मस्त पैकी प्लेटी शिरा शिऱ्या चमच्या अशी माझ्या हातात दिली मग मी त्या शिऱ्याला बघतोय शिऱ्या मला बघतोय आणि मध्ये चमच्या वळवळ करतोय दम निघत नाही ना त्याला मग त्याच्याकडे माझा हात गेला आणि चमच्या महाराज उचलला आणि तोंडात राहणार तेवढ्याच लक्षात आलं एकादशी तसा चमचा दिला टाकून खाली बरं झालं माझ्या तिथपर्यंत गेल्यावर लक्षात आलं काही काही जण खाल्ल्यावर पुन्हा म्हणते मोडली काय ती काय नका तू कशा रे एकादशी दोन आणि मग महाराज ती मावशी आली मी का खाईला महाराज म्हणले कसं खाऊ मी मावशी म्हणले का शिरा खायला काय फरक पडतोय अहो म्हणलं एकादशी आज ती म्हणले खावा म्हणलं का ती मस्त का काय मोडून की एकादशी तुमचं दोघाचं भांडण झालं असलं तर त्याला तू हाना की माझ्यावर दाब कसा खावा म्हणले महाराज शिराय पण बटाट्याचा आहे बटाट्याचा मग म्हणली मी काय साधी सुगरण वाटली म्हणजे तुमच्या मालकिनीला नाही काय म्हणलं आमची बाई कोंडला मुद्दा आपला एकादशीचा आहे एकादशी म्हणजे फारचेन खाण्यातला बदल पण खरी एकादशी सांगतो महाराजांच्या शब्दामध्ये अहर्निशी मुखामध्ये नाम गौण जी केली जाते तिचं नाव एकादशी रात्र आणि दिवस महाराज या मुखाला नामाची महाराज चक लागणं म्हणजे एकादशी कशी करावी ही एकादशी तर रात्रंदिवस मुखात नाम घ्यावं एक जण म्हणणार रात्रंदिवस नाम येणं इतकं सोपं आहे काय हो आणि इतकं आमच्या त्यांनी घडतं काय मी म्हटलं म्हणणं काय तुला म्हणणं आम्हाला त्याची एक तर ओळ थोडी सवय आहे आणि उग तुम्ही इतकं घ्यायला सांगाल तर ते जमणार नाही मी म्हटलं मग एक काम करा सवय लावा हळूहळू ओ अर्धी माळ जपा उद्या महाराज एक जपा पुन्हा परवा दीड जपा दीडाची दोन करा दोनाचे चार करा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी चलू पण महाराज सवय लावल्यानंतर होऊ शकतं यातील मात्र शंका नाही एकच शॉर्ट मध्ये सांगतो सवयी आपल्याला कुठपर्यंत नेतात आणि नाही त्या सवयी लागतात ज्या लागायला पाहिजे त्या लागत नाही सध्या एक सवय जोमात आहे तिचं नाव मोबाईल आहे लहान लहान लेकर यांच्या हातात मोबाईल गेला नाही तर तोंडात ही घास घालत नाही असा प्रसंग आहे आज अवघड परिस्थिती आहे मोबाईलमुळे सवय विचित्र लागायला लागली ओ महाराज हा मोबाईल इतकाही सवयीचा झाला इतका सवयीचा झाला की लेकराच्या हातात मोबाईल जर नाही दिला तर ती आईकडे वैऱ्यासारखं बघतोय ओ इतकी अवस्था बिकट आहे एकदा काय झालं किती सवय मोबाईलची असावी याही काहीतरी मर्यादा असते पुण्यावरून अडीच माणसं गावाकडे आणतील अडीच दोन फुली खा नवरा बायको आणि बारकली गावाकडे आली गावाकडे आल्यानंतर मग मात्र महाराज गावाकडे आली आजीनं नातू बघितला इतकी आजी खुशी झाली अहो महाराज असा कडेला नातू घेतला गावभर फिरली महाराज गंगेच्या घरी बारीच्या घरी सखीच्या घरी नोकरूपीच्या घरी तानीच्या घरी सगळ्याच्या घरी फिरली नातू दाखवायची कसा सफरचंद असायचे गालय माझ्या नाकाची ओ कशी नाकाची दांडी आहे माझ्या नाकाच नाकाची ओ सगळ्याला दाखवलं पुन्हा घरी आली घरी आल्यानंतर दिसून म्हणले काय चाललंय आता तुमचं सगळ्यांनी कौतुक केलं बघ पण गंजीची गंगेची नजर चांगली नव्हती बघ श्रेष्ठ झाली म्हणजे लेकराला लय आहे श्रेष्ठ काढते मावशी म्हणा हातात मी डिलिसीन आल्या गेल्याची धोतो तो तू भोताळ पिताची धोतो तो तू इकडच्या तिकडच्याची धोतो तो तू ओ माझी सुद्धा एका मावशीने दृष्ट काढली होती कीर्तन झालं म्हातारी आली माझ्या पुस्ती म्हणले श्रेष्ठ काढू काय तुझी मी म्हणलं काढ गे मावशी माझं आणि सणसण करायचं मग तिने किरसुनी आणली फडा आधी घेऊन अशी डोक्यावर ठेवली माझ्या हो करू काय सुरू मी म्हणलं कर गे मावशी तिने लगेच पाडा महाराज घेतला आल्या गेल्याची रप 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 भोता खेताची पुन्हा मध्येच एक प्रोग्राम असतो आल्या गेल्याची थो 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 मावशी किरसुनीवर फुकायच्या ऐवजी माझ्यावरच फुकली आपण दृष्टी बरोबर घटस्फोटच घेतलाय
पूछ नको म्हणजे काढून घेणं नको कोणाचं महाराज तोंडावर घेणं नको कोणता नको. तशी ते लेकरू आलं गावाकडे अडीच माणसं. लेकरूला आजी महाराज घेऊन नाताळा फिरायचे. झोपायला संध्याकाळी जवळ सकाळी आजी उठली नातो हे उठला नातो आजी आजी काय मग आजीनं महाराज नाताळा संडासला न्यायला सोडत उचललं. आणि खेड्यामध्ये काय असतं पटंगणाला तिनं बसवलं आजी शेजारी उभा राहिले. यात काही लई नवीन नाहीये हे सगळं जुनंच आहे खेड्यामध्ये. आजीनं पोराला संडासला बसवलं आणि आजी शेजारी उभी राहिली. ओ उभी राहिली आजी आणि आजी महाराज त्या पोराकडे बघू लागली. 5 मिनिटं झाली 10 मिनिटं झाली पोरग काही संडास करीना. आजीला जरा प्रश्न पडला म्हणे काय झाला असेल याला. पण पुन्हा आजीच्या मनात आलं एखाद्या वेळेस पोराला उघड्यावर होत नसेल कारण ते पुण्यातले त्याला कडी लावून बसायची सवय असेल म्हणून त्याला उघड्यावर होत नसेल. म्हणजे काय होतं काही काही जणाला कडी लावून होत नाही काही जणाला उघड्यावर होत नाही एवढाच फरक आहे. बाकी काही नाही खेड्यातलं म्हातारं मुंबईला नेऊन ठेवा तुम्ही 10-15 दिवस ते 2-3 दिवसात म्हणतो जॉर्ज होत घरी कवाय रेल्वे हिन राहा की पप्पा 8-15 दिवस कशाचा पप्पा आणि टप्पा म्हणजे जाऊ दे मला गावात राहा की आले असस नाही दम निघायचा म्हणला मला काय
टाळीच वाजवली नाही पण पाया पडायला आहे. मी म्हटलं मगा टाळी वाजवली नाही आता बरं आलं कोणी पाया पडला. ते म्हणलं महाराज टाळी वाजवायची हातही वरती केलं हातावर हात मारणार होतो. म्हणलं मग झालं काय तेवढ्यात तुम्ही चुकला. म्हणलं मी काय चुकलो. तो म्हणला तुम्ही चुकलात म्हणून टाळी वाजवली नाही नेमकं चूक तरी सांग म्हणजे सुधारायला बोल. मी हात वरती केला टाळी वाजवणार तेवढ्यात तुम्ही म्हणला हातावाले टाळी वाजवा. मी म्हणलं मग यात काय चुकलं. म्हणला मी कमळावाला आहे. कसली सांभाळावं लागते तुला मला नाम विठोबाचे घेवाचे बीजे कल्पांतीची ज्ञानेश्वर
Thank you.
Yeah.
यातना जगवंशी और चित्रपुष्टि वासनाची केली चित्रपुष्टि वासनाची केली खरंच महाराजांना आपण जगवली आणि आपण चित्रपुष्टि सेवा केली मात्र असं वाटतं की आज Thank you.